अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्रच्या मायबाप प्रेक्षकांना 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायत येथे 76वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। फत्तेपूर गावच्या सरपंच पुष्पा शेजुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। याप्रसंगी फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील प्रतिष्ठित मंडळी, विद्यार्थी उपस्थित होते। महिला असतील, शिक्षक असतील, शिक्षिका असतील, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, गावचे पोलीस पाटील असतील, तलाठी अप्पा असेल, जाधव भाऊसाहेब असतील, पोलीस स्टाफ असेल, सर्व इथं या कार्यक्रमासाठी निमंत्रित। आपला ध्वज ग्रामपंचायतचे जो महिला मॅडम आहे सरपंच, उनके हातून से लहराया जाएगा। मैडम को निमंत्रित करता है कि आज का जो ध्वजारोहण की पूजा मैडम के हस्ते होने जा रही है। जय मैडम, आज का कार्यक्रम ध्वजारोहण का कार्यक्रम अपने हाथों ध्वजारोहण फड़कावा अशी या सर्व जनतेची विनंती है। आज का जो संदेश ग्राम पंचायत मार्फत आपण द्यावा आणि आपला जो शहीद झालेले जवान, जे लढलेले जवान, त्यांच्यासाठी सुद्धा आपण आपण अभिवादन करूया। तर आपण स्वतः ध्वजाची पूजा करावी व ध्वज आपल्या हातून। भारताला विकसित देश बनवायचे आहे। तसे 247 पर्यंत भारताला 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवायचे आहे। कसा द्यायचे स्वप्न साकार करायचे आहे। गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे। देशाच्या समृद्ध वारसाचा अभिमान बाळगायचा आहे। एकता आणि एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष राहायचे आहे। नागरिकांचे कर्तव्य बजवायचे आहे। तसेच देशाचे रक्षण करायचे आदर ठेवायचा आहे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।